नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपले सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आयुर्वेद ही पर्यायी उपचार पद्धती नाही तर निरामय आरोग्यासाठीची जीवन पद्धती आहे असे मत ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊनचा रोटरी ग्लोबल लीडर एक्सलन्स अवॉर्ड डॉक्टर तांबे यांना रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर दीपक शिकारपूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याआधी अंधत्व असूनही इतर अंधांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी धडपडणाऱ्या कुलदीप रावळ या तरुणाला चिराग अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष देवदत्त देशपांडे, सचिव शुभांगी भातंब्रेकर, इनरव्हील क्लब ऑफ पुणे अपटाऊनच्या अध्यक्षा कुसुम पाटील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना तांबे म्हणाले, दिनचर्या बदलली तर आपण आरोग्यवान होऊ शकतो, पण विस्कळीत दिनचर्येमुळेच वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. आजार झाला म्हणून लगेच शस्त्रक्रिया करून घेतली जाते किंवा प्रतिजैविक औषधे वापरली जातात, असे होऊ नये. आयुर्वेदात काय म्हटले आहे याचाही विचार व्हावा. आयुर्वेद हे औषध नाही, शेवटी वेदच मनुष्याला पुढे जाऊन आनंदी ठेवणार आहेत. रोगांवर मात करण्यासाठी अन्नपचन चांगले असायला हवे, त्याचबरोबर व्यायाम, योगासने या नियमांचे पालन व्हावे. भारताबरोबरच अनेक देशात आयुर्वेदाचा प्रसार वाढत आहे, पण आपली औषधे परदेशात घेऊन जाताना प्रचंड ताण येत आहे, असंही ते म्हणाले. रावळ म्हणाला, आजारावर जी मेहनत केली त्याबद्दल रोटरीने हा पुरस्कार देऊन पाठीवर थाप मारली आहे. हा क्षण माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय आहे. मॅजिक फिगरच्या सहाय्याने भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास भाजपचे खासदार तरुण विजय यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. खासदार विजय म्हणाले, 16व्या लोकसभेची निवडणूक लोकांची भाषा, भावना आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी असणार आहे. लोकाभिमुख सुशासित सरकार देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भारतीय सैनिकांना ते देशात कुठेही सेवा देत असो त्यांना त्या विभागात मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. सैनिकांना मतदान करण्याचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने व्यवस्था करावी अशी मागणी खासदार विजय यांनी यावेळी केली. INS सिंधुरत्नला नुकत्याच झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन भारतीय नौसेना प्रमुख देवेंद्र कुमार जोशी यांनी राजीनामा दिला. त्या घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक शासन करावे. सिंधुरत्न पाणबुडीमधील बॅटऱ्या निकामी झाल्या होत्या, त्या बदलण्यासाठी सरकारने वेळेवर निधी दिला असता तर अपघात टळला असता. केंद्र सरकार सैन्याचे मानसिक खच्चीकरण करणारी धोरणे राबवत असल्याची टीकाही यावेळी विजय यांनी केली. और सुभविष्य निश्चित करेगी और न केवल भारत में समृद्धि और साक्षरता को सर्वोच्च स्तर तक लेकर जाएगी, बल्कि भारत की सैन्य तैयारियां सबसे अधिक मजबूत करते हुए सैनिकों के सम्मान को भी सुनिश्चित करेगी. ऐसे अगर रक्षा मंत्रालय है तो फिर हमें बाहरी शत्रु की आवश्यकता ही नहीं है, क्योंकि ऐसे रक्षा मंत्रालय के होते हुए भारत के सर्वश्रेष्ठ नौसैनिक युद्ध विशेषज्ञ माने जाने वाले नौसेना अध्यक्ष एडमिरल देवेंद्र कुमार जोशी को इस्तीफा देना पड़ा, जबकि इस्तीफा देना चाहिए था डिफेंस सेक्रेटरी को, रक्षा सचिव को, जिन्होंने सिंधु रत्न में 15 महीने पहले डिस्चार्ज हो चुकी बैटरियों को बदलने के लिए राशि रिलीज नहीं की थी. जिस सिंधु रत्न में हादसा हुआ, दुर्घटना हुई और 2 जावान नौसैनिक अधिकारी मारे गए, उसमें जो बैटरियां थी वो 15 महीने पहले डिस्चार्ज हो चुकी थी. उनको खरीदने के लिए नौसेना अध्यक्ष के जो पत्र था उस पर रक्षा मंत्रालय बैठा रहा और बजट रिलीज नहीं किया गया. यह किलो क्लास का जो सिंधु रत्न पनडुब्बी होती है, यह वॉर्न आउट हो चुकी थी, यानी अपनी समय अवधि पूर्ण कर चुकी थी 17 महीने पहले. उसके बाद भी उसको जबरन
खींचा जा रहा था। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। अनवट वाटांवरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन 6 ते 9 मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण कलादालनात आयोजित करण्यात आले आहे। लडाख, कैलास मानसरोवर, ग्रेटर रण ऑफ कच्छ, स्पिती व्हॅली, व्हिएतनाम, कंबोडिया आणि केनिया टांझानिया या देशातील अनवट वाटांवरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन 6 ते 9 मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण कलादालनात आयोजित करण्यात आलं आहे। वॉर्डरर्स या हौशी छायाचित्रकारांच्या संस्थेने या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। निसर्ग सौंदर्य, वन्यजीवन, पारंपरिक समाजव्यवस्था, धार्मिक उत्सव आदींवरील सुमारे 100 हून अधिक छायाचित्र या प्रदर्शनात आहेत। डॉक्टर अलका निरंतर, श्रद्धा गंगातीरकर, डॉक्टर रमेश करकरे, निवेदिता जोशी, अंजली भागवत, दिलीप घोलप, सतीश चौबळ, साहिल जोशी, मेघा दर्शनी, कुमार मंगवानी आणि आत्माराम परब यांनीही छायाचित्र काढली आहेत। पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त सतीशचंद्र माथुर यांनी मावळते आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडून पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारतानाच पोलीस आयुक्त माथुर यांनी, आपण नवीन आहोत, पुण्याची सद्यस्थिती विचार करून सिस्टीमचा रिव्ह्यू घेऊ असं स्पष्ट केलं। मावळते पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। निवडणूक बंदोबस्त हाच सध्या आपला प्राधान्यक्रम आहे, त्यानंतर येथील बाकी गोष्टींचा अंदाज घेऊन काम करू असं त्यांनी स्पष्ट केलं। मावळते पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, मात्र या गोपनीय आहेत, त्यामुळे त्या जाहीर करता येणार नाहीत। काम करताना त्यांचा फायदा होईल। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येच्या तपासाला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे, तपास अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। चुनावचा बंदोबस्त महत्त्वाचा आहे, त्या व्यतिरिक्त मी माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात परत येईल। आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड,
गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड. बारामती जिंकण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात आहोत असे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवतारे यांच्या तयारीकडे दुर्लक्ष करीत महायुतीने बारामती मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवतारे यांनी उमेदवारी देण्यामध्ये फिक्सिंग झाल्याचे विधान केले होते. त्यानंतर जानकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला शिवतारेही उपस्थित होते. त्यामुळे फिक्सिंगचा मुद्दा निघाला तेव्हा बारामतीमध्ये कोणतेही फिक्सिंग झालेले नाही असा दावा जानकर यांनी केला. आपण माढा लोकसभा मतदारसंघासाठी तयारी केली होती, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तेथे आग्रह धरला. त्यामुळे महायुतीच्या 5 पांडवांपैकी एखादा पांडव बाहेर जाऊ नये यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण बारामतीतून लढत आहोत असे जानकर यांनी नमूद केले. काँग्रेस राष्ट्रवादीला गाडून महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून मला विजय व्हायचा आहे आणि पार्लमेंटमध्ये जाताना एक जॉईंट किलर म्हणून जाण्याचं माझं स्वप्न आहे. आणि मला माहीत आहे की ही जनता जी आहे सर्व जनता मला साथ देईल. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा उमेदवार म्हणून मी त्या रणांगणात उभा असणार आहे. आणि या प्रस्थापित व्यवस्थेला आदरणीय पवारसाहेबांनी या राज्यावर बरेच वर्ष राज्य केलं, परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हा प्रश्न सोडवायला ते सबसेल अपयशी ठरलेले आहेत. आणि पवारसाहेबांना मी एवढं विचारू इच्छितो की आपल्या राजकारणामध्ये आदरणीय तुम्ही मोठे नेते आहात, पर तुम्हाला मुलगा पुतण्या आणि मुलगीचं राजकारणात का दिसते, दुसरे दिसत नाहीत का? तर पवारसाहेबांनी ह्या गोष्टीचं उत्तर द्यावं. आणि विकासाचं नाव ते करतात, पण विकासाच्या नावाखाली सिंचनाचा 71,000 कोटीचा घपला करतात हे बरोबर नाही, हे आम्ही जनतेला सांगण्याचा प्रयत्न करू. आज आमच्या हातात सत्ता नाही, पण जनतेला तयार करण्याची काम भूमिका करू आणि आम्ही सुशासन सुप्रशासन देण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि मला जॉईंट किलरच व्हायचं आहे. माझे मित्रपक्ष आहेत शिवसेना, भाजप आहे, आरपी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, हे मला साथ देतील आणि दिल्लीला डेफिनेटली पाठवतील अशी मला अपेक्षा आहे. शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक 9 मार्च रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 6:30 वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे. ज्येष्ठ नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. आयोजक सबिना संघवी यांनी महोत्सवाची माहिती दिली. अभिनेते जॅकी श्रॉफ, गायत्री पटवर्धन, पारुल मेहता आदी यावेळी उपस्थित होते. नृत्य कलाकार शशिकला रवी त्यांच्या शिष्यांसह गणेश वंदना आणि त्यानंतर भरतनाट्यम शैलीत सृष्टी ही विशेष रचना सादर करतील. हिंदू धर्मपरंपरेतील निर्मिती, उत्पत्ती, जतन आणि विध्वंस हे टप्पे यात उलगडण्यात येणार आहेत. पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे सुमारे 70 सहकारी नृत्य, संगीत आणि नाट्य यांचा अनोखा संगम असलेला होली के रंग हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाला प्रवेश मूल्य असून त्याच्या प्रवेशिका पुना क्लब, DVD एक्सप्रेस, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मिळणार आहेत. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमए कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Hostel Facility.
22 एकड़ का विशाल कैंपस AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। तंत्रज्ञानातील धोके लक्षात घेण्याची आवश्यकता आहे असे मत किर्लोस्कर ऑइल इंजिनचे कार्यकारी संचालक आर देशपांडे यांनी व्यक्त केले। नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनतर्फे राष्ट्रीय सुरक्षितता दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांच्या हस्ते संतोष कुलकर्णी यांना व्होकेशनल एक्सलन्स सेफ्टी पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर पंडित राजाराम पाटील यांना कन्स्ट्रक्शन सेफ्टी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं। यावेळी नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष दिलीप देशपांडे, नरेंद्र पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते। तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस होत असणाऱ्या बदलाचा विचार करून त्यामध्ये असणारे धोके लक्षात घेण्याची गरज आहे। अपघात टाळण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे देशपांडे यावेळी म्हणाले। कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांपैकी 90-95% अपघात हे असुरक्षित कृतींमुळे होत असतात, त्यामुळे कारखान्यामध्ये काम करणाऱ्यांनी त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं। शिवसेना पुणे शहर महिला आघाडीतर्फे महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन व प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी महिला आघाडीच्या उपनेत्या विशाख हरौत, मीना कांबळी, पुणे महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, शिवसेना पुणे जिल्हा महिला संपर्क प्रमुख निर्मला केंडे, शिवसेना पुणे शहर महिला संपर्क प्रमुख छाया भोसले, राधिका हरिश्चंद्रे, कल्पना थोरवे, शहर प्रमुख श्याम देशपांडे, शहर उपप्रमुख नितीन पवार, पल्लवी नागपुरे, नगरसेवक योगेश मोकाटे, विभाग प्रमुख सविता मते, सविता बलकवडे, नंदकुमार घाटे, बाळा टेमकर, नवनाथ जाधव, ज्योती मोकाटे, विमल गोरड, वर्षा कुलकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होत्या। शिबिरात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। स्वयंसिद्धता व बदलणारे जीवनशैली स्वतःला कसं उभं करायचं यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।